नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सांगलीची. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढाक अजूनही कायम आहे आणि सांगलीतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र सांगलीची जागा काँग्रेसचीच असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी 2 दिवस सांगली दौऱ्यावर आहेत आणि सांगली लोकसभा ठाकरेंची शिवसेनाच लढणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. पण राऊत सांगलीमध्ये असताना विश्वजित कदम मात्र दिल्लीला रवाना झाले. सांगलीच्या जागेबाबत वेणुगोपाल खरगेंना भेटणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्ष अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार आहोत. नाही, मुळात मला वाटतं शिवसेनेची सांगली जिल्ह्यामध्ये आज जी मला माहिती मिळाली ती त्यांच्या कार्यकर्त्यांची अंतर्गत बैठक आहे आणि मग म्हणून तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय. बाकी आम्हाला अजून काही अधिकृत सूचना या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून काही मिळालेल्या नाही आहेत आणि मी गेल्या काही दिवसांपासून माझी भूमिका ठाम आहे की काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आधीच सांगलीच्या जागेवरून तिढा महाविकास आघाडीमध्ये सुटत नाही आणि त्यातच विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दिल्लीला गेलेले आहेत, काय चर्चा आहे? अगदी काही वेळापूर्वी विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते आणि त्यांच्यासह काही सांगली जिल्ह्यातले जे नेते कार्यकर्ते आहेत ते पुण्यातून दिल्लीला विमानानं रवाना झाल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी जी सांगली लोकसभेची जागा आहे जी सातत्यानं काँग्रेसकडूनच्या जागेवरती दावा केला जातोय त्या सगळ्या प्रचाराच्या साठी म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा जाहीर झालेली असताना 2 दिवसांच्या दौऱ्यावर संजय राऊत सांगलीमध्ये आलेले असताना दुसरीकडे विश्वजित कदम हे दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे बोलण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेलच, मात्र अजूनही जो आग्रह या ठिकाणी केलेला आहे तो कायम आहे की सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे, काँग्रेसची जागा सांगलीची असल्या कारणानं ती ठाकरेंच्या शिवसेनेला देऊ नये, आम्हाला ती पुन्हा द्यावी, त्यासाठी विशाल पाटलांचा आग्रही ना विश्वजित कदमांच्या माध्यमातून सातत्यानं सांगितलं जातं. ही दुसऱ्यांदा दिल्लीवारी जी आहे ती विश्वजित कदमांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागलं भेटीगाठींमध्ये त्यानंतर सुद्धा तिढा सुटतोय का हे पाहणं महत्वाचं असेल, लक्ष ठेवून असू. धन्यवाद ज्ञानेश्वर.